जाऊया आपण पुढील सामन्याकडे, ज्या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा इथे निर्णय स्वीकारलाय साईश खारबाव संघाच्या कर्णधाराने. आमंत्रित केले वडुनगर संघाला फलंदाजी करण्यासाठी. या ऐकूयात पहिल्या चार षटकांसाठी पुन्हा एकदा मोहन भोईर सरांचा आवाज. थँक्स, धन्यवाद समीर. अँड बॅक टू नाऊ क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी. आजच्या स्पर्धेतील पहिल्या स्केलमध्ये अंतिम सामना आपण पाहतोय. साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष त्रिशा इलेव्हन नवघर या दोन संघांमधून विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्ट्रेट फील्ड फास्ट. खारबाव संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम शतकातून स्वीकारलेला आमंत्रित केले गेले त्रिशा इलेव्हन नवघर या संघाला फलसाठी. सलामी जोडी टाळ्यांच्या कदरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. प्रशांत गिरीश तर खारबाव संघाच्या माध्यमातून पहिले षटक हातालतो गोलंदाज ऋषभ. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक हातातो गोलंदाज ऋषभ. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. नवघर संघाचा बेस्ट टेक्निकल बॅट्समॅन प्रशांत याला चार षटकांचा निर्धारित सामना पहिल्या षटकाला आरंभ देऊ. विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्ट्रिक फील्ड फास्ट. पहिल्या षटकाला प्रारंभ होतो आणि सलामी गोलंदाज ऋषभ. स्ट्राईक रोटेट करतो प्रशांत नॉन स्ट्राईक साठी आणि पहिला चेंडू सुंदरसा ऑन ड्राईव्ह आपण पाहतो. चेंडू डीपला जातोय आउटफील्ड म्हणून चांगले क्षेत्ररक्षण मात्र एक दोन प्रशांत आणि गिरीश सलामी जोडी टाळ्यांच्या गदरात मैदानामध्ये रवाना झाले. पहिल्या चेंडू सुंदर सवांचा फटका आपण पहिला दोन धावे घेण्याची संधी प्रशांत याला मिळते. प्रशांत आपला वैयक्तिक अकाउंट ओपन करतो आणि संघाचा श्रीगणेश होतोय. दोन धाव्याने धावसंख्या होती बिनबाद दोन. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज ऋषभ पंचांना क्रॉस करतो राईट आर्म वरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो प्रशांत. आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला सुंदरचा फ्लिकचा फटका आपण पाहिला होता. चेंडू पुन्हा एकदा डीपला जातोय आउटफील्ड. आता चांगले क्षेत्ररक्षण मात्र मिळते. फक्त आणि फक्त एक धाव यानंतर गावदेवी ओळी विपक्ष गावदेवी वेळे या दोन संघामधून सामना असेल. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. चेंडू शॉट कव्हरला जातोय आउटफील्ड मध्ये. आपण पाहिलं होतं चांगले क्षेत्ररक्षण एकच धाव एकदम. गिरीश आपला अकाउंट ओपन करतो. संघ धावसंख्या एकदम पुढे सरकते. धावसंख्या होते ती चार बिनबाद चार. पहिलं प्रगतीपथावर ऋषभाच्या माध्यमातून आपण पाहतोय. नाणेफेक खाल्ल्यानंतर नवघर संघ करतोय प्रथम फलंदाजी. गावदेवी ओळी विपक्ष गावदेवी वेळे या दोन संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाच्या संघ नायक आपण लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला उडवलं ऍक्झिट बघू. चेंडू कुठला ट्रॅव्हल होतो चेंडू बड कॅच. बिकेट घेण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता क्लिअर करू शकला नाहीये. वर्ड इज वाईट ऑफ लॉंग ऑन सीरेशा सीमारेशा कुठेतरी पार करू शकला आणि फलंदाज प्रशांत पहिला फलंदाज बाद होतोय. प्रशांत नेक्स्ट बॅट्समन येतोय भावेश.
नेक्स्ट बैट्समन भावेश येतोय, या ठिकाणी मात्र चेंडूला बेग घेण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतोय, चेंडू नॉन स्टॉपला जातोय, दोन शतकी चेंडूचा पाठलाग करता आपण पाहिलात, मात्र तोपर्यंत मिळतील दोन धावा आणि या दोन धाव्या नगर संघाय धावसंख्या दोनने पुढे तिसरी धावी घेतली जाते. थोडंसं रॉंग इन फेक आपण पाहिली होती, फेक चुकीची पाहिली होती, आणि ज्या ठिकाणी दोन धावा आहेत त्या तीन धावा कन्वर्ट केल्या जातात. या तीन धावाने संघाय धावसंख्या होती ती सात. षट क्रमांक पहिलं प्रगतीपथावर पाहतोय, एक बाद सात. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज ऋषभ, या ठिकाणी अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती, परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज भावेश याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात. चेंडूची लाईन नक्की तर रीड करता आली म्हणजे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे फलंदाज बाद झाला होता, हरकत पद्धतीचा चेंडू होता, मात्र ताळाने व्यवस्थित, आणि फलंदाज भावेश हा बाद होता. अतिशय प्रथम उत्कृष्ट षटकातून पहिल्या षटकामध्ये अतिशय उत्तम कामगिरी, दर्जाची कामगिरी करताना आपण ऋषभ याला पाहिलं, संघटकाला विश्वासाने विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी आपण पाहिली. ऋषभ याची धावसंख्या फक्त आणि फक्त सात धावा. पहिल्या षटकात आपण विचार केला निश्चित थोडासा बॅकवर्ड पाहतो, नवघर संघाला नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतो नवघर संघ. दुसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पाहिला आणि सांघिक दुसरं गोलंदाजीचा संबंध, संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड अक्षय. महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट्स खारबाग तालुका क्रिकेट मध्ये अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी सध्या तरी करतोय. कालच्या स्पर्धेमधून निश्चित आपण त्याला पाहिला असेल, अतिशय प्रतिम उत्कृष्ट कामगिरी. नेक्स्ट न्यू बॅट्समन घनश्याम येतोय, स्ट्राइक रोटेट करतो गिरीश, गोलंदाज अक्षय. अक्षय लेफ्टन ओवर चाने पहिला चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट दमदार फटका आपण पाहतोय, गिरीशाच्या बॅट मधून चेंडू जातोय आउट ऑफ पार्क, षटकार. वाईट ऑफ लॉंग सिमरच्या बाहेर जाणार अतिशय नेतृत्व षटकार आपण गिरीशाच्या बॅट मधून पाहतोय. चेंडूची लाईन जबरदस्त रीट केली होती आणि चेंडूला रेक्षण मध्ये बिरकावून दिलं होतं. गिरीशाच्या बॅट मधून येणारा षटकार संघात धावसंख्या साधाव्याने पुढे सरकते, धावसंख्या होते ती 13. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय लेफ्टन ओव्हरचा मार करतोय, या ठिकाणी सुंदरसा चेंडूला ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतो, चेंडू मिडल फील्ड लॉंग ऑफला येतोय, आउटफील्ड मधून चांगले शतरक्षण मिळते, फक्त आणि फक्त एक धाव, एक धाव संघात धावसंख्या होते ती 14. षट क्रमांक दुसरा आपण पाहतोय, चालू सामना दोन नामांकित संघामधून पाहतोय, साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष त्रिशा 11 नवघर, या दोन संघामधून हा पहिल्या स्केल मधला अंतिम सामना आपण पाहतोय. आता मात्र अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा अनिश्चित उचली घेतलेली चेंडू आणसायला खेळण्याचा प्रयत्न होता, निश्चित पूल करण्याचा प्रयत्न होता, चेंडूची लाईन रीट निश्चित करता आली आणि चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज घनश्याम याला कुठल्या प्रकारची धाव नाहीये. पुन्हा एकदा अक्षय लॉंग रन अप पंचांना क्रॉस करतोय, लेफ्टन ओव्हरचा मारा, या ठिकाणी मात्र चेंडूला बिग घेण्याचा प्रयत्न, अतिशय वेगवान चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू आपण पाहिला होता, पडल्यानंतर खाली राहतोय, परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज घनश्याम. आपल्या
चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित पाहिलं होतं, व्हेरिएशन पाहिलं होतं चेंडू मध्ये, चेंडू आणि मॅट मध्ये संपर्क साधता आलं नव्हतं, थोडासा परिपूर्ण चकित झाला होता फलंदाज घनश्याम, कुठल्या प्रकारची धाव नाहीये आतापर्यंत, तीन चेंडू सलग डॉट होताना घनश्याम आपण पाहतोय, एक चांगल्या षटक आताना अक्षयाला आपण पाहतोय, पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक अक्षयाच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय, अगेन्स्ट पुन्हा एकदा अक्षय चेंडूला सुंदर सौंडरीचा फटका आपण पाहतोय, चेंडू डीप मधून चांगलं बॅकिंग आपण पाहतो, निजे थोडंसं मिसफील झालं होतं, बॅकिंग उत्तम झाली होती, दोन धावा कंप्लीट केले जातात, षटक क्रमांक दुसरा समजा, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 16. अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका आपण पाहिला, चेंडूला सुंदरसा ऑन साइडला खेळायला चेंडू जातो, सी मार्शीच्या बाहेर षटकार येतोय गिरीशाच्या बॅट मधून, धावसंख्या साने पुढे सांगते, धावसंख्या होती ती 22. तिसऱ्या षटकाला प्रारंभ, व्यक्ती पहिला सांगित, तिसरा गोलंदाज उमेश, उमेशाच्या पहिल्या चेंडूवर अतिशय गणगतीचा प्रहार आपण पाहतोय, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आपण पाहिला, हाफ टेकर पद्धतीचा चेंडू, चेंडूला पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला जातो आणि चेंडू पुन्हा एकदा मिडविकेट सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक फटका गिरीशाच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय, आता मात्र थोडासा कमबॅक करता नवघर संघ, धावसंख्या साने पुढे सांगते, धावसंख्या होती ती 28. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज उमेश, फॉरेस्ट शॉट आणि निश्चित हॅट्रिक साधणारा तिसरा फलंदाज या स्पर्धेमधला आपण पाहतोय गिरीश, एक दोन धावा दोन धावा संघात धावसंख्या दोन्ही पुढे सांगते, धावसंख्या होती ती 36. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज उमेश, धावसंख्या 36 उमेश, पुन्हा एकदा चेंडूला सुंदर सौंडरीचा फटका आपण पाहतो, चेंडू डीप मधून लॉंगरला येतोय, चांगले शत्ररक्षण आउटफील्ड म्हणून, मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव, या एका धावाने संघ धावसंख्या एकने पुढे सांगते, धावसंख्या होती ती 37. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय अक्षयाच्या माध्यमातून, उमेशच्या माध्यमातून तिसरे षटक,
चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं. थोडीशी चेंडूची कुठे गति कमी केली होती, जागेवर चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न होता, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, डीके खेळण्याचा प्रयत्न होता. घनश्याम याचं मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर होते. तर षटक क्रमांक तिसरा समजा तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 37. चला पुढील दोन संघ गावदेवी वेळे आणि गावदेवी ओवळी. दोन्ही संघाच्या संगणक आपण लगेच नाणेफेकसाठी यायचं आहे. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच दोन्ही संघामधून नाणेफेक केली जाणार आहे. मात्र दोन्ही संघासाठी सूचित केलं जातं हा सामना फक्त आणि फक्त विल्यामुळे तीन षटकांचा असेल याची दोन्ही संगणक आपण नोंद घ्या. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येवरती 37. चौथ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथ. नितीश येतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथा शेवटचा अंतिम षटक करतो गोलंदाज नितेश आणि पहिल्या चेंडू अतिशय गणकात दिसत प्रार गिरीशाच्या बॅट मधून आपण पाहतोय प्रथम उत्कृष्ट फलंदाजी. चेंडू जातोय सी मार्शा बाहेर षटकार. खराब चेंडू उत्तम प्रार. जसं प्रश्न तसं उत्तर. वन मॅन आर्मी. वैयक्तिक 37 धावा ज्याच्या बॅट मध्ये आपण पाहतोय. नितेश आता मात्र निश्चित थोडासा स्वैर मारा. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच बाहेरची खून करते. कबांतर धावणे संघात धावसंख्या एक धावीने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 44.4. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नितेश. चेंडूला सुंदर सॉफ्टचा फटका आपण पाहिला होता. वन बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू थोडासा मिसपील आपण निश्चित पाहिलं होतं. एक्स्ट्रा कव्हरला जाणारा चेंडू थोडासा मिसपील झाला होता. मात्र बॅकिंग उत्तम पाहिली होती. मात्र दोन धावा कंप्लीट केल्या जातात आणि या दोन धावणी संघ धावसंख्या 46.46. लॉस ऑफ टू विकेट अँड लास्ट ओवर प्रोग्रेस. चला दोन्ही संघाच्या संघाने आपण लगेच नाणे विसरायचे. ओवळी विपक्ष वेळे. नितेश टू गिरीश. निश्चित चेंडू मध्ये थोडस बारिशन आपण पाहिलो. चेंडूची गती कुठेतरी कमी केली होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट घेण्या या स्पर्धेचा तिसरा फलंदाज हाफ सेंचुरी करणार आपण पाहिलं ग्रीश याला. चेंडूला थोडासा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मध्ये जातोय. शॉर्ट सिलिमीटरला चेंडू जातोय. स्वतः गोलंदाज गोलीच्या उगामध्ये चेंडूला कलेक्ट करतोय. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. निश्चितच एक सुरेख सुंदर कामगिरी आपण गिरीशाच्या बॅट मधून पाहिली. त्याचं कारण पाहिलं संघ एक चांगल्या स्थितीमध्ये पाहिला. विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना नवघर संघाला आपण पाहिला 59 धावा करतोय आणि विजयाचं लक्ष असेल 60 धावांचं. चला तत्पूर्वी आपण जातोय टॉस बॉक्स मध्ये. दोन संघामधून केली जाते नाणेफेक. जैन तात्या पाटील यांच्या शुभ हस्ते केले जाणाऱ्या महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक.
गावदेवी ओली विपक्ष गावदेवी वेळे या दोन संघांमधून रंगतोय एक जबर सामना। मात्र हा सामना वेल्याबाई फक्त आणि फक्त तीन षटकांचा आहे। सामना फक्त आणि फक्त तीन षटकांचा आहे। ओडिया संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम शतरक्षण स्वीकारतोय। धन्यवाद। वन मॅन आर्मी आपण खरोखर चांगली फलंदाजी पाहिली। गिरीश याच्या बॅट मधून प्रेक्षकांना ज्यानं मोहित केलं होतं तब्बल 53 धावांच्या ज्या बॅट मधून आला षटकारांची डील आपण त्याच्या बॅट मधून पाहिली। संघाचा तारणहार ज्याला आपण पाहिलं गिरीश आणि या अनुषंगाने नवघर संघ तब्बल 59 धावा अर्जित करतो। विजयाचं लक्ष असेल 60 धावांचं आणि बघूया या 60 धावांचं लक्ष इलिया साई स्पोर्ट्स खारबा संघ पार करतो की नाही। उत्तम गोलंदाजी कि उत्तम फलंदाजी याचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतील पुढील चार षटकांसाठी माझे परम मित्र ज्याने या स्पर्धेमध्ये भरला सुरेख सुंदर असा रंग समीर ठाकरे। निश्चितच टार्गेटचा आपण जर विचार केला तर खास करून इतक्या मोठा टार्गेट देण्यामागे खूप मोठा सिंहाचा वाटा जो उचलला तो गिरीश ना। पहिले षटक घेऊन या ठिकाणी उज्ज्वल आला गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल। 60 धावसंख्येचं लक्ष सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये करण आणि प्रणय गोलंदाज सय्या राईट आर्म ओव्हर द विकेट उज्ज्वल। पहिलाच बॉल सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो करणच्या बॅट मधून निघालेला हा षटकार। निश्चितच काल ज्या अंदाजाने कोणगाव रांजनोलीच्या मैदानावरती क्रिकेट साईश खारबावनं दाखवलं तोच अंदाज आता इथं दाखवला जाईल का कारण पहिल्या बॉल वरती सुरुवात तर केली आहे। उज्ज्वल पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट यावी अजून एक चांगला स्ट्रोक शॉर्ट ऑफ द इव्हनिंग। निश्चितच या संध्याकाळच्या 17 मधला सर्वात चांगला स्ट्रोक निश्चितच म्हटला जाईल अशा प्रकारचा स्ट्रोक या ठिकाणी अटेम्प्ट केलाय करण बॅक टू बॅक दोन षटकार ठोकलेत। क्लास पाहायला मिळतोय लगातार दोन चेंडू आणि दोन षटकार करणने या ठिकाणी ठोकलेत। ज्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं आहे त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी अशाच फलंदाजीची गरज आहे आणि ती फलंदाजी इथे होत असताना वडनगर हा संघ देखील सातत्याने खूप चांगली कामगिरी करताना आपल्याला दिसला परंतु या स्पर्धेमध्ये फलंदाजी गिरीश वगळता कोणत्याही फलंदाजाला तितकं चांगलं कार्य करता आलं नाही। वैयक्तिक 53 धावा गिरीशनं या ठिकाणी ठोकल्या अर्धशतक ठोकलं तरी देखील 60 पर्यंतच लक्ष जाऊ शकलं। एकंदरीत जी 7 हवी होती ती 7 व्यवस्थितरित्या फलंदाजांची मिळाली नाहीये। जयदीप तरे यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्यात नवघर संघाला परंतु यावी थोडस बॅकफुटला नवघर संघ आपल्याला पाहायला मिळतोय। यावी राऊंड द विकेटने अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज उज्ज्वल। लाईन थोडीशी चुकीची टाकतोय एक वाईड मिळेल अवंतरच्या मदतीने आता स्कोर 13 वरती जाईल।
अगदी आपण पाहिलं तर याच्यावेळी राईट आर्म गोलंदाज राउंड विकेटने जातो, त्यातही बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. उज्ज्वल कोणत्या प्रयत्नात आहे? निश्चितच उज्ज्वलचा देखील तोच प्रयत्न आहे, परंतु अगदी याही वेळेला आपण पाहिलं तर अधिक बाहेरच्या दिशेने निघतोय बॉल, अँगल भरपूर जास्त होतोय. पंच हेच सांगतायत वाईड बॉल, कुठेतरी आता लाईन वरती कंट्रोल आणावा लागेल, कंट्रोल मध्ये गोलंदाजी करावी लागेल. आणि स्पष्टपणे दबाव आपल्याला पाहायला मिळतोय, कारण दोन षटकार लागले. अगदी पहिला बॉल ओव्हर पिच होता, त्यानंतर भरपूर चांगला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं करणने मारला, त्यानंतर जो दबाव आलाय ना त्या दबाव मात्र दबावातून मात्र निघताना थोडस कठीण झालं गोलंदाज उज्ज्वलसाठी. यावेळेसचा बॉल अगदी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता, जागेवरून एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. वेग खूप होता, अशाच प्रकारे आता बॉलची गरज असेल. अगदी क्रीजच्या बॉक्समध्ये तो बॉल टाकला गेला. कम बॅक, आता इथनं एखाद दुसरी विकेट मिळवावी लागेल स्ट्रॉंग कम बॅक करण्यासाठी नवघर संघाला. इथे विकेट येईल का? यावेळी चांगला फटका आहे, प्लेसमेंट देखील खूप चांगली, गॅप मधनं बॉल ट्रॅव्हल होईल सीमारेषेच्या बाहेर एका टप्प्याने चौकार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते, परंतु प्रयत्न केलाच नाही जणू काय, त्या ठिकाणी सोडून दिला गेला, अक्षरशः सरेंडर केलं. चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या 18 वरती जाते. याउलट जर आपण कंपॅरिझन मध्ये पहिलं षटक पाहिलं तर ऋषभनं टाकलं होतं खारबाव कडून, ज्यामध्ये फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि 2 महत्वपूर्ण गडी देखील त्याने बाद केले होते. परंतु उज्ज्वल इथे थोडासा जास्त खर्चिक जरूर दिसतो, इथे देखील मिसफील्ड झाले, चांगली प्लेसमेंट होती, हलक्या त्याने फक्त ड्राईव्ह केला, सन्मान दिला होता त्या बॉलला, 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीत. 2 धावच्या मदतीने निश्चितच 20 धावा पुन्हा एकदा जोडल्या गेल्यात, चांगला उपक्रम. विले 9 स्टार ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळाला या स्पर्धेच्या निश्चितच स्वरूपाने एक चांगला व्यासपीठ, चांगला प्लॅटफॉर्म इथे उभा केला. उज्ज्वल राउंड विकेट न करणसाठी पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि सज सोप्पा सुरेख झेल तिथे स्वीकारतोय आणि फलंदाज फेल होतोय. करण एक विध्वंसक रूप इथं अक्षरशः धारण केलेलं करणं, परंतु त्या विध्वंसक आणि वादली इनिंगला लगेचच थांबवण्यामध्ये यश आले उज्ज्वलला. एक ब्रेक थ्रूची गरज होती, तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय, पहिल्या गडी इथे बाद झालाय. पहिल्या षटकाचा खेळ देखील इथे समाप्त झालाय, संघाची धावसंख्या 20 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. काही वेळ केल्या, परंतु करण देखील इथे बाद झाले, विकेट फार महत्वाची होती. अजून इथन विकेट जर मिळाली तर मात्र अजून चांगल्या स्ट्रॉंग पोझिशन मध्ये वडुनगर संघ आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक 18 धावांचं योगदान देऊन करण बाद झालाय. काही निश्चितच वेळातच पंढरपुरी चायची व्यवस्था इथे होणार आहे भरत म्हात्रे यांच्याकडनं. निश्चित काल देखील भारत म्हात्रे यांनी खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी केली चहा पाण्याची. 18 चेंडू 40 गरज, गिरीशनं फलंदाजी खूप चांगली केली आहे, परंतु आता जबाबदारी गोलंदाजीची आहे, त्या गोलंदाजीच्या जबाबदारीवरती कशा प्रकारे खरं उतरतंय हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. स्ट्राईक इनला नवीन फलंदाज सूरज आलाय तिसऱ्या क्रमांकावर. पहिलाच बॉल हेलिकॉप्टरच्या अंदाजाने उडवलाय बॉल आणि लँड देखील होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगदी वेहले गावामध्ये जाऊन षटकारासाठी. निश्चितच बाहुबली ऑफ खारभाव या नावाने ज्याची ओळख आहे आणि काल जिथनं सामना सोडला होता राजनोलीच्या मैदानावरती तिथनं आता इथे कंटिन्यू करत असताना सूरज फंटास्टिक इट.
स्लो वन करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न, चुकीची लाईन, चुकीची लेंथ, पंचांचा नो बॉलचा इशारा आणि बॉल बॉडी लाईनच्या बाहेर फरार। शारदावेसाठी चौकार, 1+4 मिळतील 5 धावा आणि 5 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवरती, म्हणजे निम्मा पल्ला आता इथे पार केलाय। 60 धावा बनवायच्या होत्या 4 षटकांमध्ये, 31 धावा आतापर्यंत जमा केल्यात पहिल्याच 7 बॉल मध्ये। 17 चेंडूंचा खेळ आता शेष आणि जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची गरज। नो बॉल त्या ठिकाणी टाकला, निश्चितच पूर्णपणे फायदा उचलला त्या गोष्टीचा। यापुढे देखील फ्री टच असेल त्या बॉल वरती मात्र फ्री माइंडेड स्ट्रोक येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे। फ्रीडचा बॉल यावेळी मात्र उचली देण्याचा प्रयत्न, अजून एक शॉट ऑन पुल, बॉल बॉडी लाईनच्या बाहेर गोल, षटकार। अगदी ज्या प्रकारे लहान मुलांचा खेळ ना, एखादा मुलगा घेऊन खेळ करत असतो त्याच प्रकारचा खेळ या ठिकाणी करत असताना गोलंदाजांच्या भावनेशी अक्षरशः। गिरीश राऊंड विकेटने याही वेळी शॉट ऑन पुल केलाय, हा देखील बॉल गोल होते बाउंड्री लाईनच्या बाहेर, अजून एक धमाकेदार स्ट्रोक, षटकार। फक्त षटकार आणि षटकारच पाहायला मिळतात, धावसंख्या 43 वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती घेतोय सूरज। सतरा धावींची आवश्यकता, यावेळेचा बॉल इथे थायपॅड वरती जाऊन ब्रश झालाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न। निश्चितच प्रणय पाटील देखील मगासपासून वाट बघतायत, सलामीला जरूर आलेत परंतु एक सुद्धा बॉल फेस अजूनपर्यंत केला नव्हता, परंतु यावी आता संधी आहे। दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले तर करणने देखील षटकाराने अकाउंट ओपन केलं, सूरजने देखील षटकाराने अकाउंट ओपन केलं, आता प्रणय यावी मात्र षटकाराने अकाउंट ओपन करेल का, प्रयत्न तर तोच होता परंतु इथे क्षेत्ररक्षक थोडासा चुकी करताना दिसला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला। 4 धावेसाठी हा चौकार, या चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक आता पुढे जाईल 48 या धावसंख्येवरती आणि आता इथनं फक्त 12 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये। निश्चितच गिरीशनं फलंदाजी खूप चांगली केली होती परंतु गोलंदाजीमध्ये मात्र तितकं चांगलं कार्य इथे करता आलं नाहीये। षटक समाप्त होते, दुसऱ्या संघाची धावसंख्या स्थिर 48 वरती, आता 12 चेंडू आणि 12 धावींची आवश्यकता। निघाला गोलंदाज, यश ना, यश ना, यश आले गोलंदाजी करण्यासाठी। या ठिकाणी एकच धाव होती, तिथे अजून एक धाव खर्च केले गेले एक्स्ट्राच्या मदतीने। 10 चेंडू 10 धावेची गरज, यावेळेचा बॉल ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय, चांगले कमबॅक आता यंगस्टर यश इथे करत असताना दीपा पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी नुकतंच आगमन झालंय पिंपलगर वरून, आपलं सहर्ष स्वागत आहे। याही वेळी सुरेख चेंडू होता, पुन्हा एकदा यष्टीरक्षक चुकी करताना दिसलाय आणि लॉंग स्टॉप रिजन मध्ये
क्षेत्ररक्षक देखील चुकी करताना दिसले. पहा गोलंदाजी खूप चांगली होते, सात मिळाली नाही व्यवस्थित. आता इतन जर धावांचा विचार केला तर फक्त यावेळेचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे ऑनसाइडच्या दिशेने टर्न केलाय. फक्त हलक्या हाताने एकच धाव मिळेल. सात चेंडू आणि पाच धावीची आवश्यकता इथं. मात्र आता ह्या बॉल वरती मॅच फिनिश होईल का? खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला जरूर मिळाली असती जर एसटी रक्षण चांगलं झालं असतं, क्षेत्र रक्षण जर चांगलं झालं असतं. सात बॉल पाच ची गरज, यावी झेलची शक्यता. फलंदाज बाद असं क्रिकेट निश्चितच. अगोदर जर चुका केल्या नसत्या क्षेत्र रक्षणामध्ये तर मात्र मॅच मध्ये काहीतरी वेगळा रंग आपल्याला पाहायला मिळाला असता, वेगळी मजा आपल्याला काहीतरी पाहायला मिळाली असती. परंतु आता त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा निश्चितच आता ह्या पाच धावा कशा वाचवता येतील या गोष्टीचा आता विचार इथं वडून अवघड संघाला करावा लागेल. शेवटच्या बॉल पर्यंत शेवटच्या धावेपर्यंत जरूर कधीच क्रिकेट सोडायचं नसतं. पुन्हा एकदा आपल्याला ते चित्र पाहायला मिळालं. यशनं पूर्णपणे मी म्हणेल 100% कमिटमेंट. योगदान काय असतं आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी निश्चितच गावाच्या क्रिकेटसाठी ते पूर्णपणे दाखवलं. परंतु क्षेत्र रक्षकांनी मी म्हणेल चुका केल्या. आता शेवटचे अंतिम सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी पाच धाव संख्येची गरज. शेवटचा अंतिम षटक जिंकण्यासाठी पाच धावीची गरज. गोलंदाज पवन आलाय. पहिलाच बॉल अतिशय चांगला फ्लाइट देण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. निश्चितच अशा प्रकारचा कारनामा निश्चित पवनच्या नावावरती जरूर आहे. मानकुलीच्या अगेन्स्ट सुरेशच्या मैदानावरती जो कारनामा या गोलंदाजाने केला होता, याही वेळी तीच परिस्थिती आहे. फलंदाज सूरजच्या बॅट मधून निघालाय आणि सामना येथे जिंकलाय. साई स्पोर्ट्स खारबावनं हार्दिक अभिनंदन. साई स्पोर्ट्स खारबाव हार्दिक अभिनंदन. सूरज हार्ड लक टफ लक वडून अवघड टीम, तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी खूप सारे शुभेच्छा असतील निश्चितच. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड या ठिकाणी देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जरूर इन्व्हाइट करूया. ज्यानं फिनिश केला सामना अतिशय चांगला दर्जेदार परफॉर्मन्स खेळ त्याच्या माध्यमात राहिला असा सूरज. सूरज आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारण्यासाठी. याच्या बॅट मध्ये 36 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहिल्या. साई स्पोर्ट्स खारबाव संघ विजयी देखील आपण इथे होताना पाहिल्या. सूरज आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेण्यासाठी